नमस्कार संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत दोन हजार एकोणीसचं वर्ष कोल्हापूरनं महापुरानं अनुभवलं त्यावेळी प्रचंड नुकसान झालं होतं आणि दोन हजार पाचपेक्षा पेक्षा सुद्धा दोन हजार एकोणीसचा महापूर हा अधिक हानिकारक होता गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार वीस साली आपण सगळे जण कोरोनामुळं पुन्हा एकदा बाधित झालो कोरोनामुळं सगळं जनजीवन ठप्प झालं लॉकडाऊन आला त्यामुळे आर्थिक चक्र विस्कळीत झालं आता दोन हजार एकवीस कोरोना अजूनही आहे पण दोन हजार एकवीसला पुन्हा एकदा कोल्हापूरला महापुराचा तडाखा बसला त्यामुळं कोरोना आणि महापूर असं दुहेरी संकट कोल्हापूरकर अनुभवत आहे वारंवार जर महापूर यायला लागला तर ते नक्कीच कोल्हापूरला परवडणार नाही आहे कारण त्यातनं होणारं जे नुकसान आहे ते भरून न येणार आहे म्हणजे सरकारनं कितीही मदत दिली कितीही पॅकेज दिलं तरी ती केवळ मलमपट्टी असणार आहे मूळ जखम तशीच राहणार आहे यावर्षीच्या महापुरामध्ये आपल्याला आणखीन एका गोष्टीची प्रचंड भीती आणि मोठं संकट दिसून येते ते, ते म्हणजे भूस्खलनाचं दरड कोसळणे हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकलेला आहे बघितलेला आहे दरड कोसळण्यामुळं जे काही नुकसान झालेलं आहे ते दोन एक वर्षापूर्वी चार एक वर्षापूर्वी माळीण गावामध्ये अख्खच्या अख्खं गाव गाडलं गेलं आणि त्यातनं काय होऊ शकतं ही भीषण अनुभूती आपण घेतलेली आहे यावर्षीच्या महापुराच्या आणखीन भूस्खलन किंवा दरड कोसळण्याच्या घटनेतून संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास एकशे एकोणपन्नास लोकांचा मृत्यू झालाय दुर्दैवानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या पावसाळ्यामध्ये भूस्खलनाचे अनेक प्रकार दिसून येऊ लागलेले आहेत जे भीतीदायक आहेत आणि जे आपल्याला विचार करायला लावणारे आहेत पन्हाळ्याचा रस्ता आता बंद झालेला आहे एक दोन हजार एकोणीसच्या महापुराच्या वेळी सुद्धा अशाच पद्धतीनं पन्हाळ्याचा रस्ता खचला होता तीच परिस्थिती आता पुन्हा उद्भवलेली आहे गगनबावडा तालुका असेल राधानगरी असेल अशा अनेक ठिकाणी पुन्हा एकदा जमीन खचू लागली आहे भेगा पडू लागलेल्या आहेत आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे एक अत्यंत चिंता वाढवणारा असा हा भूस्खलनाचा म्हणजे ज्याला आपण लँडस्लायडिंग म्हणतो असा हा मुद्दा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे नवसंकट उद्भवते का त्याच्यामागची शास्त्रीय कारणं काय आहेत हे संकट आपण थोपवू शकतो का आपलं माणसांचं नेमकं काय कुठं चुकतंय असे अनेक प्रश्न या निमित्तानं मला पडतायत आणि आज याच विषयावरती आपल्याला बोलायचंय कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या भूस्खलनाच्या घटना रोखण्यासाठी किंवा भूस्खलन होण्यामागची कारणं काय आहेत हे समजून घेण्यासाठी मी आज आमच्या स्टुडिओमध्ये दोन मान्यवरांना बोलवलेला आहे मी आमच्या स्टुडिओत स्वागत करतो शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागातील प्राध्यापक सचिन पन्हाळकर सर असे दुसरे आपले व्याख्याते किंवा माहिती देणारे गेस्ट आहेत ते म्हणजे अभिजित पाटील अभिजित पाटील सुद्धा शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात आपल्या सगळ्यांनाच पहिलीपासून दहावीपर्यंत इतिहास भूगोल हे दोन्ही विषय असतात भूगोल विषय काही जणांचा आवडता असतो काही जणांचा नावडता असतो पण भूगोल हा विषय तुमच्या आमच्या रोजच्या जगण्याशी निगडीत असतो हे या संकटातून दिसून येऊ लागले सुरुवात करतो पन्हा सर तुमच्यापासून या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भूस्खलनाचे प्रकार वाढलेले आहे यापूर्वी होत नव्हते असं नाही होत होते पण यापूर्वी वाढलेले आहे पावसाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे एकूणच पावसाचा पॅटर्न बदलत चाललेला आहे पावसाचं प्रमाण वाढणं आणि भूस्खलन होणं यांच्यामध्ये काही इंटर रिलेशन आहे का अत्यंत चांगला प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचार म्हणजे एकूणच आपण जर पश्चिम घाट पाहिलं किंवा पंचगंगा नदीखोरं पाहिलं तर त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते बरेच वाढलेले आहेत मग बऱ्याचदा आपण काय करतो विचार करताना म्हणजे क्लायमेट चेंज बद्दल बोलतो वेगळ्या पद्धतीनं त्याचबरोबर मग लँडस्लाईड असेल किंवा फ्लड असेल या पद्धतीनं बोलतो त्याचा होणारा परिणाम असेल एग्रिकल्चरवरती लँड यूज लँड कवर चेंज असेल आणि त्याचा एकूण मानवी जीवनावरती होणारा परिणाम असेल ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या न पाहता ह्या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन पाहणं फार आवश्यक आहे बऱ्याचदा काय होतं फक्त आपण क्लायमेट चेंज बद्दल बो, बोलतो आणि ह्या गोष्टी कुठेतरी निग्लेक्ट करतो किंवा फक्त आता जसा विषय घेतला तुम्ही बद्दल बोलतोय आणि फ्लडचा विषय आपण निग्लेक्ट करतो पण ह्या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे बरोबर बरोबर ज्या वेळेला आता आपण पाहतोय की आधीचा रेनफॉलचा पॅटर्न आणि आत्ताचा रेनफॉलचा पॅटर्न म्हणजे इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल पावसाचं प्रमाण आणि पावसाची तीव्रता तीव्रता तर ती अत्यंत वाढलेली आपल्याला दिसून येते अगदी खरं आहे म्हणजे पदा पदापदा ढग फुटीसारखा पाऊस हे आता वारंवार व्हायला लागले म्हणजे पूर्वी ढग फुटी सदृश्य पाऊस पडला हे कधीतरी तीन चार वर्षात कुठेतरी एखादं उदाहरण बघायला मिळायचं पण या वर्षी किंवा गेल्या वर्षी आपल्याला ढग फुटी सदृश्य पावसाची अनेकदा उदाहरणं डोळ्यासमोर आल्यात अनुभव घ्यायला लागलो आपण निसर्ग बदललेला आहे पण मला सांगा की तुम्ही आता जसं म्हटलात की पावसाचं प्रमाण वाढते त्याचा पॅटर्न बदलतोय त्याचा आणि ग्लोबल वॉर्मिंगचा पुन्हा संबंध आहे का मग कुठं त्याच्या बाबतीत दे देखील अभ्यास चालू आहे बर आणि त्याच्यानुसार आपल्याला काय याचा परिणाम प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा होतो काही ठिकाणी पावसाची तीव्रता हो वाढणार आहे काही ठिकाणी पावसाची तीव्रता कमी होणार आहे काही एरिया हा ड्रॉट मध्ये कन्व्हर्ट होणार आहे काही एरियामध्ये खूप थोड्या कालावधीमध्ये अत्यंत जास्त पाऊस पडणार आहे आणि ह्याचे परिणाम प्रत्येक एरिया वाईज आपण अभ्यासन आणि हे काय फक्त वेस्टर्न घाटमध्ये भारतामध्ये होते असं नाहीये हवामान जे आहे तर ते देखील इंटरकनेक्टेड आहे म्हणजे एखाद्या जर्मनीत प्रचंड पाऊस झाला हो कॅनडामध्ये चोपन्न पंचावन्न अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं होतं म्हणजे सगळ्या जगभर निसर्ग बदलत चाललाय तो माणसाला एक प्रकारे इशारा देतोय की शाणवा अन्यथा एकीकडे महापूर दुसरीकडे दुष्काळ वाळवंट अशी परिस्थिती निर्माण हुई निर्माण होणार आहे सर पण मला सांगा भूस्खलनाची नेमकी शास्त्रीय कारण काय असतात आता त्याच्यामध्ये काही कारण ही मानवनिर्मित आहेत आणि काही नैसर्गिक असलेली आपल्याला दिसून येते दोन्ही घटकाचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो आपल्याकडे जर पाहिलं तर आपण वोल्केनिक डेक्कन बेसाल्ट आपल्याकडे पूर्णपणे आहे त्याच्यामध्ये आणि ही जी हा जो वेस्टर्न घाट आहे तर त्याच्यामध्ये त्यालाच वेस्टर्न घाटला आपण वॉटर टँक म्हणतो कारण का बराचसा पाऊस हा इथूनच नद्यांचा उगम होतो इथूनच नद्या वाहतात आणि त्या ठिकाणाहून त्यानुसार मग त्या ठिकाणी जो पाऊस पडतोय त्यांची नद्यांची कॅरिंग करण्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा पुढे जर कमी कालावधीमध्ये पाऊस पडत असेल तर त्याच्यानुसार पूर येताना आपल्याला दिसतोय त्याचबरोबर एक शिअर स्ट्रेंथ असते मटेरियलची बर ज्या वेळेला पाऊस पडत असतो एखादा खडक तुम्ही घेतला मुरमाचा खडक घेतला तो पाण्यामध्ये बुडवला तो तसाच उचलला तर त्याची तू पड एक संघ राहण्याची आणि तो जर आपण दहा दिवस पाण्यामध्ये बुडवून ठेवला आणि त्याच्यानंतर तुम्ही जर उचललात तर त्याची एक संघ राहण्याची कपॅसिटी त्याला आपण म्हणू शकतो की शिअर स्ट्रेंथ काय आता हा ज्या वेळेला वेस्टर्न घाटमध्ये पाऊस पडत असतोय त्या ठिकाणी झालेलं डिपॉझिशन असेल व्हॅल्यू मधलं डिपॉझिशन असेल त्या ठिकाणचं रॉक स्ट्रक्चर असेल बऱ्याच ठिकाणी आपल्याला कॉलमनर बेसाल्ट आपल्याला दिसतोय म्हणतो हा आणि त्याच्यामध्ये जॉईंट असलेले आपल्याला दिसतात आता ह्याच्यावरती ज्या वेळेला वातावरणाचा परिणाम होत असतो ऊन पाऊस कंटिन्युअस होत असतात त्याच्यामध्ये फ्रॅक्चर्स डेव्हलप होत असतात आणि ह्याच्यामध्ये ज्या वेळेला पाणी येत असत तर त्या वेळेला ह्या मटेरियलची शिअर स्ट्रेंथ जी आहे ती कमी होताना अच्छा आणि ही जर शिअर स्ट्रेंथ कमी झाली मग कशा ते कशामध्ये येतं ज्यावेळेला पाणी खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामधून झरे निर्माण होतात आणि त्याच्याबरोबर ती ज्या ठिकाणी जी माती आहे तर ती किंवा जे खडक आहेत मग त्याच्यामध्ये वेगवेगळे असतील लँडस्लाईडचे प्रकार मग ते कधी रॉक फॉल होत असतील किंवा स्लाइड होत असतील किंवा कॉम्प्लेक्स लँडस्लाईड असतील या पद्धतीचा त्याच्यावरती असलेला परिणाम दिसून येतो आणि ही सगळीच माती ज्यावेळी ती शिअर स्ट्रेंथ पूर्णपणे लूज करते ते मटेरियल पूर्णपणे शिअर वॉटर सॅच्युरेशन मुळे पूर्णपणे लूज होते तर त्यावेळेला हे मटेरियल पूर्णपणे ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं खाली येते आता जे आपण पाहतोय पन्हाळ्यावरती झालेलं असेल मंगळवार पेठेच्या वरच्या साइडला किंवा जो घाट रस्ता जो आहे तो देखील आपल्याला खचलेला दिसून येतो हो. तर ते वॉटर सॅच्युरेशन कोणत्या ठिकाणी व्हायला लागले आणि त्याच्यातून स्ट्रीम्स निर्माण होतात जे जॉईंट्स असतात जे पाणी जमिनीत मुरत आणि मग नंतर त्याचं बाष्पीभवन होत आणि त्याच्या ज्या वाफा येतात त्यामुळं जमीन धुवंग का तसं नाही होत सर ज्या वेळेला पाणी त्याच्यामध्ये जॉईंट आहेत हे सगळे हा जो प्रकारे लुब्रिकंट काम करतं म्हणजे एक प्रकारे तुम्ही लुब्रिकंट ऑइल वापरता तर त्या पद्धतीनं जर खडकांमध्ये किंवा त्याच्या भेगांमध्ये पाणी गेलं तर तो खडक त्या पाण्यामुळे स्लीप व्हायला चालू होतो तर त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं लँडस्लाईड होतं मग अशा ठिकाणी आपल्याला ते ड्रेनेजमधून पाणी बाहेर काढणं किंवा ड्रेनेजच्या सहाय्यानं पाणी बाहेर काढणं हे आवश्यक बनतं सुरुवातीला कोणतंही विकास कामं करत असताना अशा गोष्टींकडे आपल्याकडे लक्ष द्यायला हवं हो की ड्रेनेज सिस्टीम किंवा जो पाण्याचा योग्य निचरा आहे तर तो होणं अपेक्षित आहे कारण सर्वात लँडस्लाईडमध्ये महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे पाणी आणि त्यालाच वॉटर इज कल्प्रिट असं सुद्धा म्हटलं जातं तो एक प्रकारे त्या लँडस्लाईडमध्ये गुन्हेगार आहे असं म्हटलं जातं आणि मुळात जेवढे लँडस्लाइड आपल्या पश्चिम घाटामध्ये होतात तर ते आपण पाहायला गेलं तर मान्सून काळामध्ये होतात कारण पाणी ज्या वेळेला सर्वात जास्त असतं त्याच वेळेला ते, ते पाहायला मिळतात आपल्याला हे मुख्य कारण आपण म्हणू शकतो अभिजित पाटील तुम्ही या विषयावरती विशे मी विशेषतः लँडस्लाइड या विषयावरती जास्ती तुम्ही फोकस केला अभ्यास करतो हो, हो. तुमची काय ऑब्झर्वेशन आहेत तुमची काय निरीक्षण आहेत की आपल्याकडे लँडस्लाइड वाढणारा इथून पुढं आणि ते वाढत असतील तर त्याची नेमकी कारणं काय आहेत गेले पाच वर्षापासून जेव्हा आपण अभ्यास करतो या लँडस्लाइड मुळात पश्चिम घाटात आपण म्हणूयात सर्वत्र तर त्यावेळेला असं आढळून आलं की जे पाणी आहे आता जसं आपण आपण म्हटलं की पाण्याशी जास्त संपर्क येतो म्हणूनच कमी कालावधी मध्ये पडणारं जे पाणी आहे ज्याला आपण अतिवृष्टी म्हणतो याचा डायरेक्ट संपर्क तर लँडस्लाईडशी होतो बरं आणि याचं जेव्हा प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अशा अतिवृष्टी किंवा ज्याला आपण क्लाउड बस्ट असं म्हणतो याचं जेवढं प्रमाण वाढत जाणार आहे त्याच पटीनं त्याच्या दुप्पट पटीनं आपण म्हणू शकतो लँडस्लाइडचं प्रमाण देखील वाढत जाणार आहे आणि गेल्या चार वर्षात असे प्रमाण वाढल्यामुळे लँडस्लाइडचं सुद्धा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे आता तसं सा साधारणतः पाहिलं तर पूर्वीपासून असं मानलं गेलेलं आहे की पश्चिम घाट हा टनक दगडाने बन पुढचा प्रश्न तोच होता की पश्चिम घाटामध्ये अत्यंत टणक कठीण असं खडक लागतो बर त्यामुळे आपल्याकडे बांधकाम करताना सुद्धा पाया लगेच लागतो लगेच फार खाली जावं लागत नाही जिथे काळवट आहे तो भाग वेगळा वेगळा पण बहुतेक ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हार्ड रॉक आहे असं म्हणतात हो, हो। पण मग हार्ड रॉक असून सुद्धा जर आपल्याकडे रस्ते खचाय लागले डोंगर खचा लागले तर त्याची कारण काय मुळात आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे सुरुवातीला की हिमालय आणि आपण पश्चिम घाट जर बघितलं तर हिमालय हा मुळातच ठिसूर दगडापासून बनलेला आहे सर्वात यंगेस्ट पर्वत आहे आपला पश्चिम घाट आहे तर तो जवळपास तो जे निर्मिती झाला किंवा त्याचा उगम उदय झाला सह्याद्री तर तो पंधरा कोटी वर्षापूर्वी झाला आणि हिमालय जो आहे तो पाच कोटी वर्षापूर्वी झाला तर त्यामुळे तो यंगेस्ट मानला जातो आणि हा जो आहे तर तो ओल्डेस्ट मधला एक मानला जातो तर याची जी स्ट्रेंथ आहे किंवा जो जो दगडाचा प्रकार बघितला तर बेसाल्ट रॉक आपल्याला पाहायला मिळतो आणि mm. हिमालयाचा जो आहे तो सेडिमेंटरी टाईपचा रॉक आपल्याला तिथे पाहायला मिळतो की जो सर्वात ठिसू मानला जातो आणि yeah. बेसाल्ट रॉक हा अग्निजन्य टाईप खडकाचा टाईप असल्यामुळे तो एक कठीण खडकाचा प्रकार आहे परंतु आता जर पाहिलं तर याच्यामध्ये आता उदाहरण द्यायचं झालं तर पन्हाळ्याचं घेऊया तर पन्हाळ्यामध्ये कोलमिना रॉक आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे उभे आपल्याला खडक पाहायला मिळतात जर तुम्ही बांधिवडे या ठिकाणी गेलात बांधिवडे वगैरे तर त्या ठिकाणी तुम्हाला उभे रॉक किंवा पन्हाळ्याच्या आजूबाजूला सुद्धा उभे तुम्हाला कॉलम दिसतात म्हणजे तो कॉलमिनार रॉकचा एक टाईप आहे आणि याच ठिकाणी जिओलॉजिकल दृष्ट्या आपण पाहिलं तर क्षरण ज्याला आपण म्हणतो इरोजन तर हे मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं ही एक निसर्गाची क्रिया आहे आणि त्याच्यानुसार दगडांची झीज बरोबर मग ती जिओलॉजिकल टाइम पिरियड नुसार नेहमी होत असते But, तर त्याचनुसार जो खडक आहे वरचा तर तो तुटून फुटून ज्याला वेदरिंग आपण प्रोसेस म्हणतो तर त्याची जी लूज झालेली माती आहे तर ती खाली बेसवरती साठायला चालू होते वर्षानुवर्ष okay. ही साठत राहते यालाच आपण तालूस म्हणतो किंवा अॅक्युमिलेशन म्हणतो डेब्रिज अॅक्युमिलेशन म्हणतो ज्या ठिकाणी ते डेब्रिज साठलेलं असतं ah, लूज मटेरियल ah. तर तो स्लोपी एरिया बनतो आणि आत्ताचा जर आपण विचार केला तर काही रस्ते या डेब्रिजमधूनच जातात वरती जसा पन्हाळ्याचा झालेला आहे तो तालुसमधूनच गेलेला आहे आणि ते जे मटेरियल असतं ते पाण्याशी खूप सेन्सिटिव्ह असतं म्हणजे ज्या वेळेला तिथं पाणी मुरून जास्त प्रमाणामध्ये मुरतं किंवा सिपेज होतं तर त्यावेळेला लिक्विफिकेशन नावाची प्रोसेस होते आणि ते पूर्ण भाग आहे तो खचायला सुरुवात होतो म्हणजे ते लँडस्लाईडचा एक असा टाईप की जो फक्त खचतो तर तो मोस्टली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय तर अशा पद्धतीचे जे आता अशा पद्धतीचे जे प्रकार फ्लो ज्याला किंवा लँडस्लाइड ते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतं पण अशा पद्धतीनं जमीन खचणार आहे याचे आधी काही आपल्याला इंटिमेशन मिळू शकतं का म्हणजे हो शकत त्याची लक्षणं काही दिसू शकतात का, का। इथली जमीन खचू शकते काही वर्षापूर्वी आठवत असेल मुंबईच्या लोणाव्याच्या घाटामध्ये अचानक मोठी दरड कोसळली आणि जवळपास तीन ते चार पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर असे प्रकार जर रोखायचे असतील तर दरड कोसळणार आहे रस्ता खचणार आहे लँडस्लाईड होणार आहे याचे आधी तुम्हाला आपल्याला काही संदर्भ मिळू शकतात का शास्त्रीय दृष्ट्या त्याचे संकेत हे दिले जातात निसर्ग सांगत असतो त्या ठिकाणचे दगड कोसळत असतात था काही ठराविक किंवा त्याचा जो स्लोप आहे त्या ठिकाणी जर काही झाड असतील तर त्यांचा जो अँगल आहे तर तो चेंज झालेला असतो त्याच्यामुळे ओके झाड कारण का हा जो स्लोप आहे ज्या ठिकाणी हे होत असतं तर त्याचा स्लोप स्टॅबिलिटी जी आहे तर ती कुठेतरी बिघडत असते आणि त्याच्यामुळे हे आपल्याला कळत असतं की मातीला चिरा पडलेल्या असतात भेगा पडलेल्या असतात आणि ते संकेत एक सहा तास किंवा एक दिवस आधी यापासून सुरुवात झालेली असते आणि गावकऱ्यांना देखील बऱ्याच ठिकाणी आता जे आपण पाहिले इंटरव्ह्यू काही गावकऱ्यांचे किंवा ज्या ठिकाणी या पद्धतीच्या घटना झालेल्या आहेत तर त्या ठिकाणी देखील त्याचा अनुभव आलेला होता पण त्यांनी फक्त दिरंगाई केली की आज रात्री इथंच थांबूया उद्या काहीतरी करूया आणि त्याच्यामध्येच बऱ्याचशा कॅज्युलिटी आपल्याला झालेल्या दिसून येतात पण मला सांगा काळवट असलेल्या जमिनीमध्ये जमीन खचण्याची भीती जास्त असते की हार्ड रॉक असला तरी सुद्धा तो खचू शकतो हार्ड रॉक सुद्धा खचू शकतो पण पण जास्ती शक्यता कुठे असते जास्तीची शक्यता ज्या ठिकाणी माती आहे त्या ठिकाणी पण हार्ड रॉक कधी खसतो जर त्याच्यामध्ये जे जॉईंट्स असतील तर जास जास्त ओपन झाले असतील एक्सपोज झाले असतील त्याच्यामध्ये पाणी सिपेज होत असेल तर त्या ठिकाणी रॉक फॉल याचा प्रकार एक मानला जातो लँडस्लाइडचा तर रॉक फॉलिंग ज्याला टॉपलिंग सुद्धा असं म्हटलं जातं तर त्या पद्धतीचे लँडस्लाईड आपल्याला पाहायला मिळतात पण त्याच्यामध्ये काही रॉक्सच वरून खाली पडतात काही वेळेला डेब्रीज जितक्या लांबपर्यंत वाहून जाऊ शकतो पाण्याच्या प्रवाहाबरोबर तेवढं टॉपलिंग किंवा रॉक फॉल कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात एक संवेदनशील प्रश्न विचारतो आपल्याकडे पश्चिम घाटामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उत्खनन सुरू आहे बरोबर गौण खनिजच्या नावाखाली किंवा वेगवेगळ्या पद्धतीची खनिजे मिळवण्यासाठी ज्या पद्धतीनं पाच खाणींचं जर परमिशन घेतली असेल तर पंचवीस खाणी या बेकायदेशीररीत्या काम सुरू असतं बरोबर हे सगळ्यांना माहिती आहे सो या सगळ्या प्रकारांमुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जमीन खचण्याची भीती किंवा संकट वाढले का मुळात चार ते पाच वर्षामध्ये जेव्हा संशोधन या पद्धतीचं झालं तर त्याच्यामध्ये आम्ही खाणींचं सुद्धा संशोधन केलं तर मुळात असं राधानगरी भुदरगड इकडं प्रचंड प्रमाणामध्ये हो, सुरू आहे सुरू हो। आहे तर त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आढळून आल्या की त्या लिगली असतील किंवा इनिगली असतील तर जो खाणीचा जो एरिया आहे तर तो मुळात पर्वताच्या बेसमेंटमध्ये किंवा बेस जो एरिया आहे किंवा ज्या ज्याला आपण पर्वताची पायथा म्हणतो तर त्या ठिकाणी केला जातो तर असे जे खाणीचे ठिकाण आहेत तर त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात कारण अवजड मोठमोठी वाहने वापरली जातात स्फोटकांचा वापर केला जातो आणि अशा पद्धतीने तिथून दगड काढला जातो पण जरी तो लँडस्लाइड त्या दिवशी होणार नसेल किंवा तो काही कालांतरान जरी होणार नसेल तर इन फ्युचरमध्ये जेव्हा काळानंतर हे जे कमकुवत झालेले मटेरियल असणार आहे तर ते नक्कीच कोसळू शकतं जेव्हा त्याच्यामध्ये वॉटर सीपेज मोठ्या प्रमाणामध्ये होईल त्यामुळे हेही आपल्याला ज्या भागामध्ये आहे तिथं दरड कोसळण्याची भीती जास्त जास्त आहे पण मला ऍड करायला आवडेल त्याच्यामध्ये उत्खननचं क्षेत्र जर काढलं पूर्व पश्चिम घाटामध्ये तर ते सीमित आहे काही ठराविक एरियामध्ये हे उत्खनन होतं त्याच्याबरोबर जर एग्रिकल्चरचा एरिया वाढलाय बरोबर डोंगर माथ्याची शेती करत नव्हतो त्या ठिकाणी आपण शेती चालू केलेली आहे आणि त्याच्यामुळे स्लोप इनस्टेबल झालेला अच्छा आणि त्याच्यामुळे लँडस्लाइड ह्या जास्त होतात म्हणजे आपण शेती वाढवतोय हे एकीकडे एक शेती उत्पादनाच्या दृष्टीने चांगला असेल पण निसर्गा बर। ते निसर्गाच्या विरुद्ध आहे आणि त्यातून आपण अशा संकटांना एक प्रकारे निमंत्रित करतोय बरोबर त्याच्यामध्ये आपण फक्त शेतीच वाढवत नाहीये तर तो वृक्ष तोडून शेती वाढवतोय आणि मुळात या लँडस्लाईडमध्ये झाडांचा खूप मोठा रोल मानला जातो कारण झाडांची मुळं ही मातीला घट्ट पकडून ठेवतात जेव्हा अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तर त्यावेळेला माती त्या मातीला घट्ट पकडून ठेवण्याचे काम जे आहे तर ती झाडं करतात आणि सध्या आपण त्या झाडांनाच तोडून टाकतोय की जेणेकरून ती जी घट्ट ठेवणारी जी व्यवस्था आहे तीच कुठंतरी आपण कोलॅप्स करण्याच्या मागे लागलेलो आहोत अरे बापरे पण मला सांगा जमिनीची धूप पण वाढतेय पाऊस जसा कोसळतोय पावसाचा वेग स्पीड जो काय तो बघितल्यानंतर किंवा त्याची तीव्रता बघितल्यानंतर ऑटोमॅटिकली जमिनीची धूप वाढणार बरोबर म्हणजे डोंगरावरनं माती छोटे मोठे दगड हे वाहत येणार त्यामुळे मूळ मुद्दा तोच आहे पुन्हा की मानव निर्मित जशी कारणं आहेत तसा निसर्ग पण बदललेला आहे आणि तुमच्या मते तुम्ही दोघेही अभ्यासक आहात पावसाचं हा सगळा पॅटर्न बदलण्याची काय कारण आहेत का निसर्ग लहरी झालाय म्हणायचं आणि सोडून द्यायचं त्याच्यामध्ये जो काही ठिकाणी अभ्यास चालू आहे तर काहींचं मत कसं आहे ही सायक्लिक प्रोसेस आहे क्लायमेट चेंज जी आहे म्हणजे तापमान हे वाढत जातं था था डिग्री डिग्रीपर्यंत पुन्हा ते कमी येत जातं आणि त्याच्यानंतर पुन्हा वाढत जात मग त्याच्या बाबतीत डेव्हलप्ड कंट्रीज असतील तर ते डेव्हलप्ड कंट्रीज हे डेव्हलपिंग कंट्रीला किंवा अंडर डेव्हलप्ड कंट्रीजला कंट्रोल करायला बघतात त्याचबरोबर आपण पाहतोय की फॉरेस्ट कव्हर जे आहे ना ते बऱ्यापैकी कमी झालं वेस्टर्न घाट मध्ये देखील आम्ही पंचगंगा मध्ये आम्ही जे अध्ययन केलेलं आहे प्रोजेक्टच्या माध्यमातून तर ते जे क्षेत्र दहा टक्के आधी दाखवत होतो नव्वद एकोणीसशे नव्वद वीस मध्ये जवळजवळ पाच टक्क्यांनी कमी झालेले चार ते पाच टक्क्यांनी फॉरेस्ट कव्हर कमी झालेला आहे आणि ऍग्रीकल्चरल यूज हा खूप वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम निश्चितच सिडमेंटेशन होणार आहे मी जसं आधी मुद्दा बोललो की लँडस्लाईड असेल फ्लड असेल किंवा क्लायमेट चेंज एखादी एक बेसिन ज्या वेळेला आपण विचारात घेतो तर हे सगळे घटक एकत्र येतात आणि त्यांचा हा परिणाम आपल्याला दिसून येतो किंवा ह्युमन ऍक्टिव्हिटीज असतील ह्या सगळ्यांचा एकत्रित ज्या वेळेला अभ्यास करतो त्याच वेळेला त्याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पिक्चर आपल्याला कळतं आणि त्याचा आपण शोध पण घेऊ शकतो की हे कशामुळे घडतंय जर तेच क्षेत्र जर जंगलाखाली असतं तर त्याचा इतका परिणाम झाला नसता सेडिमेंटेशन इतक्या मोठ्या प्रमाणावर झालं नसतं किंवा जी जमीन आपण लँड कॅपॅबिलिटी क्लासिफिकेशन म्हणून एक पद्धत आहे ज्याच्यामुळे आपण पाहतो की कोणती जमीन कोणत्या वापरासाठी योग्य आहे बरं आता ही जमीन आपण जी डोंगरमाथ्यावरती आहे किंवा वेस्टर्न घाटमध्ये आहे ज्या ठिकाणी स्लोप हा जवळजवळ वीस डिग्रीपेक्षा जास्त आहे ती देखील जमीन जर आपण ॲग्रिकल्चरसाठी वापरणार असेल तर आपल्याला लँडस्लाईड सारखे धोके किंवा जे सेडिमेंटेशन आहे जमिनीची जी झीज होती हे धोके हे वाढणार आहे नंतर आपण त्या ठिकाणी कधीही अॅग्रिकल्चर करू शकणार नाही आता ज्या ठिकाणी पडझड झालेली आहे वेस्टर्न घाटमध्ये तिथं तुम्हाला नामो निशान दिसत नाही कुठल्याही फील्डचं पूर्ण लँडस्केप हे चेंज झालेलं आहे कुठल्याही शेतकऱ्याची जमीन ओळखू येत नाही त्याची जमीन कुठं आहे ते देखील कळत नाही या पद्धतीनं ना इतकं मोठं नुकसान होणार आहे आणि हा प्रश्न हा पूर्ण संपूर्ण मानवजातीच्या समोर असणार फार मोठा आणि गंभीर मुद्दा आहे हा आज आपण त्याचा तितकासा विचार करत नाहीये आहे आपण सगळेजण महापूर आणि कोरोना याच्याबद्दल बोलतोय पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं रस्त्याच्या रस्ते, रस्ते खचायला लागलेले आहेत किरकोळ नाही आहे रस्त्याला आज भेक पडली आहे असं म्हणत तोपर्यंत आठ दहा दिवसामध्ये सहा ते सात साथ फूट तो रस्ता खाली खचलेला असतो दरड कोसळण्याचं प्रमाण मुंबईमध्ये आपण यावर्षी बघितलेलं आहे त्याच्यातनं काय हाहाकार झाला तो आता आपल्याकडे कोल्हापुरामध्ये सुद्धा जो दुर्गम भागामध्ये राधानगरी असेल भुदरगड असेल गगनबावडा असेल इथला जो दुर्गम भाग होता तिथे दरडी कोसळायच्या पण आता दरड कोसळण्याचं प्रमाण हे हळूहळू वाढत चाललेलं आहे आणि सगळ्याच तालुक्यामध्ये ही भीती होत चाललेली आहे एक आत्ता जो आपण तुम्ही म्हटलात मुद्दा कि की अतिरेकी शेती निर्माण करण्याचा आपल्याकडनं प्रयत्न सुरू आहे म्हणजे जी जिथं कधी काही डोंगर होता जिथं कधी काही झाडं होती ती सगळी झाडं तोडायची आणि तिथं टप्प्याटप्प्याची शेती करायची सो ॲटोमॅटिकली तो जो डोंगर कापलेला आहे तो कधी ना कधीतरी वर्ण खाली येण्याची भीती असते बरोबर दुसरा माझा प्रश्न असा आहे की जसं शेतीचं प्रमाण वाढलेलं आहे तसा क्रॉप पॅटर्न शेतीची पद्धत ही आपली चुकती आहे का एकच उसाचंच पीक वारंवार घ्यायचं याच्यामुळे सुद्धा काही या, या सगळ्या जमिनीच्या अंतर्गत काही बदल होत आहेत का मुळात आपल्याला ज्या वेळेला शेती आपण डोंगर उतारावरती करतो किंवा तीव्र उतारावरती करतो तर त्यासाठी काही शास्त्रीय नियम बांधून दिलेले आहेत म्हणजे ते करत असताना डोंगर उतारावरून ते पाणी ज्या वेळेला जात असताना त्याला ड्रेनेज प्रॉपर सिस्टीम आहे का त्याच पद्धतीनं त्यामधील असणारी पाण्याचा निचरा व्यवस्थित होतोय का म्हणजे लोकांना असं वाटेल की ते फक्त टॉयलेटचं टॉयलेटच नाही पाण्याचा निचरा होण्याची पद्धत पद्धत त्याला आपण ड्रेनेज हो ड्रेनेज सिस्टीम तर ती व्यवस्थित करणे काही वेळेला आपण पाहिलं तर त्या बांधांमध्ये दोन्ही बांधांमध्ये ते ड्रेनेज सिस्टीम आपल्याला पाहायलाच मिळत नाही म्हणजे ज्यावेळेला अतिवृष्टी होते त्यावेळेला ते खाली जात असताना पूर्णच्या पूर्ण शेत घेऊन जात त्याच पद्धतीनं आ, माती वाहून जाऊ नये याच्यासाठी आपल्याला तो बांध चांगल्या पद्धतीनं बांधणं आवश्यक आहे कारण मुळात जी जमिनीची धूप होते तर ती लूज माती ही ॲग्रिकल्चर फील्डमध्ये सर्वात जास्त पाहायला मिळते आणि तीच ज्यावेळेला भूस्खलन किंवा सॉरी ज्यावेळेला जास्त पाऊस पडतो तर त्यावेळेला ती, ती माती वाहून जाण्याचं प्रकार जास्त घडतात तर ती थांबवण्यासाठी त्याच्या बाजूने फेन्स असणं किंवा छोटेसे बांध घालणं हे आपल्याला त्या काळी इम्पॉर्टंट राहतं आणि ते आपल्याला कुठेतरी करणं आवश्यक आहे भूस्खलन दोन कारणात होऊ शकतं एक तुम्ही म्हणला त्यानुसार अतिवृष्टी पावसाचं प्रमाण जास्त झालं असेल आणि पाणी वारंवार मुरत असेल तर त्यातनं भूस्खलन होऊ शकतं दुसरा आहे तो म्हणजे भूकंप भूकंपामुळे भूस्खलन होऊ शकतो पण मग भूकंपामुळे होणारं भूस्खलन आणि पावसामुळे होणारं भूस्खलन याच्यात दोन्हीमध्ये काही फरक असतो का हो हो नक्कीच याच्यामध्ये फरक आहे जसं उदाहरण द्यायचं झालं तर अतिवृष्टीमध्ये होणारा भूस्खलन आहे तर त्याच्यामध्ये Flow, हा, हा, फ्लो हा नेहमी जास्त राहतो कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि त्यामुळे तो डेबरीज फ्लो आपण ओळखतो म्हणजे चिखल आणि गाळ हा जास्त असतो आणि तो जास्त लांब पर्यंत वाहून जातो पाणी आहे परंतु ज्या वेळेला कंपन्यांमुळे किंवा आपण सिस्मिक ऍक्टिव्हिटी म्हणू शकतो ज्याला किंवा भूकंप म्हणू शकतो यामुळे जर झाला असेल तर तो लिमिटेड एरियासाठी किंवा मर्यादित क्षेत्रापुरता तो राहतो तर त्याचं जे वहन आहे तर ते कमी प्रमाणामध्ये होतं जेवढं आपलं अतिवृष्टीमध्ये होतात त्याच्यापेक्षा कारण पाणी पाणी त्यामुळे मर्यादित भागामध्ये भूकंपाचा जो केंद्रबिंदू आहे तर त्या ठिकाणी त्याचं डॅमेज जास्त होणार त्या ठिकाणी असलेली ससेप्टेबिलिटी म्हणजे स्लोप असेल त्या ठिकाणी असलेले रॉक स्ट्रक्चर असतील याचा सगळ्या जिओलॉजी असेल या सगळ्याचा किंवा लॅड्यूज असेल याचा विचार करून त्या ठिकाणी होऊ शकतं ज्या ठिकाणी ससेप्टेबल मटेरियल आहे त्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या भागात त्याचा प्रभाव हा थोडा थोडा कमी होत जाईल पण पश्चिम घाट हा भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येतो त्याच्यामध्ये इतका धोका नाही आहे फक्त कोयना ठिकाणी आपण आहे त्या ठिकाणी मेजर आपल्याला रिस्क आहे बाकीच्या ठिकाणी इतकं तिथं काय रिस्क आहे म्हणजे वारंवार म्हणतात की त्या कोयनेच्या पाण्याचं प्रेशर जमिनीला सोसवत नाही पेलवत नाही खरंय त्याच्या बाबतीत देखील संशोधन चालू आहे म्हणजे मागे देखील बेंगलोरची एक टीम आलेली होती त्या ठिकाणी राहिलेली होती त्याच्यानुसार त्यांनी देखील त्याचा अभ्यास करतात जी कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे जो भू पृष्ठावर पडणारा दाब आहे आणि त्याच्यामुळे निर्माण होणार जे अर्थवेक आहे तर त्याच्या बाबतीत देखील संशोधन चालू आहे पण असं काही स्पेसिफिकली सांगू शकत नाही त्याचमुळे होत आहे आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हटलं तसं एक तर कोयनेचा जो तिथला भाग आहे टापू आहे तिथं किंवा वारणेच्या खोऱ्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी भूकंपाची केंद्रबिंदू जास्त पाहायला तुम्ही अभ्यासकात दोघे तुमच्या दृष्टीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये वारणाखोर पंचगंगाखोरं आणि कृष्णाखोरं या तीन पैकी सर्वाधिक सेन्सिटिव्ह जमीन कुठे आहे सेन्सिटिव जमीन तसं जर बघितलं तर पूर्ण जो वेस्टर्न घाट आहे म्हणजे आता तुम्हाला आणखी एक गोष्ट मी आ, या ठिकाणी ऍड करतो दोन हजार अठरा एकोणीस मध्ये एन आर एस सी ने सर्वे केलेला होता एन आर एस सी हैदराबाद तर त्यांनी या ठिकाणच्या सॅटेलाइट इमेज घेतलेल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये लँडस्लाइड किती ठिकाणी झाले आधी लँडस्लाइड चा धोका फक्त जसं आपण जाणतो की फक्त हिमालयामध्ये होता आणि वेस्टर्न घाटमध्ये एखाद दुसरी व्हायची जशी माळीन आपल्या लक्षात हो, राहिलेली आहे हो। पण आता त्यांनी जे साइट्स आयडेंटिफाय केले तर ते जवळजवळ सहा हजार पेक्षा जास्त वेस्टर्न घाटमध्ये लँडस्लाइड झालेले सहा पेक्षा जास्त आहे आपल्यावरती त्यामुळे असं आपण बोलू शकत नाही की फक्त वारणेला धोका हो आहे किंवा पंचंगेला धोका हो आहे हा धोका हो प्रत्येक ठिकाणी आहे ज्या ठिकाणी अनियंत्रित विकास चालू आहे त्या ठिकाणी हा धोका आहे अनियंत्रित विकास मग पुन्हा मुद्दा आला आम्ही खर तर एक पंधरा दिवसापूर्वी याच्यावरती एक एपिसोड केला होता उदय गायकवाड एक होते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आपले बांदिवडेकर साहेब होते तुम्हाला मला विचारायचे की आत्ता जे महापुराचं संकट दरवर्षी येते याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या नद्या नाल्यांच्या पात्रामध्ये झालेलं अतिक्रमण रेड झोनमध्ये झालेली बांधकामं भराव टाकून तयार केलेले रस्ते फ्लाय उंची या सगळ्यामुळंच हा महापूर टिकून राहतोय महापूर येतोय या मताशी तुम्ही सहमत आहात का दृष्टीनं महापुराची कारण काय वारंवार महापुराची एक तर गोष्ट ही आहे की रेनफॉल इंटेन्सिटी तीन दिवसामध्ये जर वीस सेंटीमीटर पाऊस पडत असेल तर तो आता सेंटीमीटर तर तर त्या पद्धतीनं जर पर्जन्यवृष्टी होणार असेल दोन हजार एकोणीस मध्ये दे देखील पाहिलं काही ठिकाणी वीस ते पन्नास सेंटीमीटर पाऊस झालेला आहे चार ते पाच दिवसांमध्ये नद्यांची ती कॅपॅसिटी नाही आहे एवढं पाणी जर नदीमध्ये आलं आणि जर त्याच्या कॅचमेंटमध्ये इतका पाऊस होणार असेल तर पूर हा निश्चित आहे आणि कोणतेही देश कोणताही देश जर आपण घेतला प्रत्येक देशामध्ये डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये पाहतो ब्रिटनमध्ये घ्या तुम्ही अमेरिकेमध्ये घ्या चायनामध्ये घ्या त्या ठिकाणी पूर हे येत असतात इतक्या मोठ्या प्रमाणावर वृष्टी झाली तर कोणतीही आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे की आपण पूर्णपणे पूर थांबवू शकतो आता ह्याची कारणं जर आपण पाहिली की ह्याची तीव्रता वाढत चालली आहे Hmm. त्याचे कन्सिक्वेन्सेस आहेत तीव्रता आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही दोन्ही वाढत चालले दो, दो आणि त्याच्यामुळे होणारे लॉसेस वाढत चालले हो oh. तर हे लॉसेस कशामुळे वाढत आहेत ह्या ज्या पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावरती जी प्रामुख्याने जर वस्ती झालेली आहे काही अपार्टमेंट बांधलेले आहेत बऱ्याच ठिकाणी केलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्याचे लॉसेस वाढलेले आहेत पण आणखीन एक गोष्ट आपल्याला जाणवते की पंचगंगा नदी आणि कृष्णा नदी ज्या ठिकाणी मिळते तर त्या ठिकाणी प्रामुख्याने बॅकवॉटर इफेक्ट हो oh. आता आपण बऱ्याचदा बोलतो की आ, फ्लाय मुळे बॉटल बॉटलनेक झालेले आहेत त्याच्यामुळे हे पाणी साचून राहतं पण त्याचा थोडाफार रेजिस्टन्स असेल पण एकूण जे आमच्याकडे सॅटेलाईट इमेजेस आहेत दोन हजार पाच सॅटेलाईट इमेज आहे किंवा दोन हजार एकोणीस ची आमच्याकडे असलेली इमेज असेल तर त्याच्यामध्ये एक जाणवतं की हा बॅकवॉटर इफेक्ट कुरुंदवाड पासून निर्माण झालेला आहे आणि हा जो पूर्ण परिसर आहे म्हणजे प्रयाग चिखली पासून ज्या ठिकाणी या वरच्या सगळ्या कुंभिकासरी नद्या येऊन मिळतात आणि त्याच्या पुढे पंचगंगा नदी म्हणून वाहते हा एकदम सखल असलेला आपल्याला दिसून येतो कोल्हापूरची उंची ही पाचशे चाळीस मीटर आहे आणि समुद्र सपाटी पासून मीटर वरती आहे त्याचबरोबर कुरुंदवाडची ही पाचशे पस्तीस मीटरवर असलेली आपल्याला दिसून येतो ओके तर पाच आहे हा पाच मीटरचं फक्त इलेव्हेशन डिफरन्स आहे तर त्याच्यामुळे हे जे पाणी आलेलं आहे तर ते लगेच उतरत नाही त्याचा निचरा होत नाही आणि ते पूर्ण सखल भागातून वाहते त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेलं कृष्णा बेसिनचं पाणी खूप मोठ्या प्रमाणावरती येतं पंचगंगा त्यामानाने छोटी आहे त्याच्यात असलेलं पाण्याचं प्रमाण देखील छोटं आहे तर त्यामुळे तिथं बॅकवॉटर इफेक्ट तयार होतो आणि शिरोळला ह्याचा फार मोठ्या प्रमाणावरती फटका बसताना दिसतो खरंय दरवर्षीच ते व्हायला लागले आणि आता तिथल्या लोकांना जगणं नकोसं वाटायला लागले इतकं महापुराचं ते संकट आहे अभिजित पाटील सर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लँडस्लाइडिंगच्या घटना वाढत चाललेल्या आहेत त्याची पूर्व सूचना आपल्याला मिळू शकते का याचं मग अशा बोललो तर काही आपल्याला त्याचे रेफरन्सेस मिळू शकतील पण असं कुठलं शास्त्र तंत्रज्ञान विकसित झाले का की जे आपल्याला जसं वेदर प्रमाण आपल्याला सांगू शकतं तसं भूगर्भातल्या हालचाली सांगण्यासाठी भूकंप होणार आहे किंवा अशा पद्धतीनं लँडस्लाइड होणार आहे जमीन खचणार आहे असं सांगणारं कुठलं तंत्रज्ञान आहे का नक्कीच जेव्हा आपण उपाययोजनेचा विचार करतो तर त्याच्यामध्ये आता जे आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे तर त्याच्यामध्ये एक अर्ली वॉर्निंग सिस्टीम नावाचा एक प्रकार येतो लँडस्लाइड अर्ली वॉर्निंग सिस्टीम पूर्व सूचना देणारे तंत्रज्ञान की जे बऱ्याच अंशी मी असं म्हणू शकत नाही की शंभर टक्के पण बऱ्याच अंशी ते अॅक्युरेटली तुम्हाला सांगू शकतं की लँडस्लाइड काही तासांमध्ये होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला वॉर्निंग त्या ठिकाणी चोवीस तास अगोदर सुद्धा दिली जाऊ शकते आणि इवॅक्शन तिथून लोकांचं विस्तांतरण आपल्याला लगेच करता येतं अशा सिस्टीम भारतामध्ये सुद्धा पाहायला मिळतात पण त्या लिमिटेड ठिकाणी आहेत उदाहरण द्यायचं झालं तर पश्चिम घाटातून जी जाणारी कोकण रेल्वे आहे हो, तर त्या हो, कोकण रेल्वेच्या काही ठिकाणी म्हणजे जे मार्ग आहे तर काही ठिकाणी ती सिस्टीम अप्लाय किंवा इन्स्टॉल केलेली आहे किंवा स्थापित केलेली आहे त्याच पद्धतीनं आय आय टीच्या ठिकाणी मला वाटतं गंगटोक या ठिकाणी एक गाव आहे मला गावाचं नाव आठवत नाही पण त्या गावामध्ये जवळपास दोनशे सेन्सॉर्स असे अप्लाय केलेले आहेत प्रायोगिक तत्वावरती त्या सेन्सरमुळे आपल्याला हा कळू शकतं कळू शकतं आणि ते दीडशे एकराचा भाग आहे की तो लोकवस्तीच्या जवळ okay. आहे आणि त्या दीडशे एकराच्या भागामध्ये जवळपास दोनशे सेन्सॉर त्या ठिकाणी स्थापित केलेत आणि या दोनशे सेन्सॉरच्या आधारे वेगवेगळ्या पद्धतीची माहिती ग्रह ग घेतली जाते उदाहरण द्यायचं झालं तर हायड्रोसिटी किंवा हायड्रोलॉजिकल इन्फॉर्मेशन म्हणजे पाऊस किती पडतो आहे किंवा खाली किती सीपेज होते त्याच पद्धतीनं मूवमेंट असेल म्हणजे एखादी चीर जर किंवा एखादी जर भेक पडली असेल तर ती किती मुवमेंट होते किती वेळामध्ये मुवमेंट होत आहे तर त्याची मिलीमीटरमध्ये सुद्धा माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते रेसेस्टिव्हिटी असेल त्याच पद्धतीनं सिस्मिक ॲक्टिव्हिटीज जर होत असतील तर त्याची माहितीसुद्धा आपल्याला रिअल टाईममध्ये मिळते रेनफॉल किती प्रमाणामध्ये किंवा पाऊस किती प्रमाणामध्ये पडतोय त्याची माहिती मिळते त्याच पद्धतीनं शिअर स्ट्रेंथ जे म सरांनी मागायला सांगितलं तर त्या पद्धतीने रॉकची जी होल्डिंग कपॅसिटी आहे तर ती कितीपर्यंत आलेली आहे तर त्याचीसुद्धा आपल्याला रिअल टाईम माहिती मिळते पण मग अशी यंत्रणा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजून कुठेही लागू नाही कोकण जर सोडलं तर तशा पद्धती ते माझ्या माहितीप्रमाणे तर कुठेही इन्स्टॉल आपल्याला असलेली आता इथून पुढे ही जर आपण कायमचं संकट लक्षात घेतलं तर ती यंत्रणा आणणं आवश्यक आहे आवश्यक आहे पण मग ती शिवाजी विद्यापीठ किंवा प्रशासकीय पातळीवर शासनाच्या पातळीवरती आणणं कितपत पॉसिबल आहे मुळात आपल्याला पश्चिम घाटाचा एरिया पाहिला तर खूप मोठा मोठा आणि त्याची जर कॉस्टिंग बघितली त्या इन्स्ट्रुमेंटची तर खूप मध्ये आपल्याला कॉस्टिंग पाहायला मिळते इवन मेंटेनन्स म्हणजे असं नाही की आज आपण इन्स्टॉल केलंय आणि ते हे करतोय त्याला खूप का, कालावधीसाठी आपल्याला ठेवावं लागतं म्हणजे त्याला मेंटेनन्सचा खर्च येतो तर तो किती एरियामध्ये लावायचा आहे हे आपल्याला विचार करायला पाहिजे सुरुवातीला आपल्याला अग्रक्रम ठरवला पाहिजे की कोणत्या भागासाठी ते लावलं पाहिजे म्हणजे कुठेही आपण रॅन्डमली जाऊन ते लावू शकत नाही तर त्याच्यासाठी Uh, सिस्मिक किंवा आपण म्हणू शकतो जिओथर्मल किंवा ज्योलॉजिकल सर्वे होणं आवश्यक आहे त्या ठिकाणी किंवा ज्योग्राफिकल सर्वे होणं आवश्यक आहे की कोणत्या असे एरियाज आहेत की ज्या ठिकाणी लँडस्लाईडची रिस्क जास्त आहे आणि मग त्या एरियामध्येच आपण ते इन्स्ट्रुमेंट आहेत तर ते स्थापित करू शकतो उदाहरण द्यायचं झालं तर आता जे तळि गाव होतं तर त्या पद्धतीमध्ये अनालिसिसमध्ये समजा जर रिस्की एरिया म्हणून ते आलं असतं तर त्या ठिकाणी ते लावता आलं असतं आणि आपल्याला रिस्क कमी करता आली असती इवन जे लॉसेस आहेत ह्युमन लॉसेस म्हणू शकतो किंवा जीवितहानी आहे तर ती आपल्याला कित्येक पटीने कमी करता आली असते पण मग कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता तुमच्यासारख्या अभ्यासकांनी असा कुठला तालुका किंवा असा कुठला एरिया तुम्ही मार्क केलाय का की जिथे दरड कोसळण्याची लँडस्लाइड होण्याची भीती जास्त आहे शक्यता जास्त आहे असं तुम्ही काही अभ्यास केलात कधीचा पश्चिम घाटामध्ये जेवढे जेवढे पर्वतीय भाग येतात आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील जेवढे तालुके हे पर्वतीय तालुके म्हणून ओळखले जातात त्या बऱ्याच तालुक्यांमध्ये अशा पद्धतीचे आपल्याला इन्सिडेंट पाहायला मिळतात किंवा रिस्क पाहायला मिळते की जी इन फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीच्या रिस्क आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात पण ते आयसोलेटेड आहेत म्हणजे संपूर्ण तालुका हा रिस्क मध्ये येतो असं म्हणता बरोबर पण त्यातली काही ठिकाणं जी आहेत तर ते आपल्याला रिस्क म्हणून आपल्याला स्थापित किंवा नामांकन त्यांना देता येऊ शकतं हे असे प्रकार थांबवायचे असतील रोखायचे असतील तर सर्वसामान्य माणसानं काय केलं पाहिजे त्याच्या हातात काय आहे का निसर्गाचा निसर्गापुढं माणूस हातबोलाय म्हणायचं सोडून द्यायचं आणि दरवर्षी त्याच्यातनं होणारे जे काही जीवितहानी आहे वित्तहानी आहे गावंच्या गावं पूर्णपणे नामशेष होत चाललेली आहेत आता पन्हाळ्याचा रस्ता बंद झालेला आहे त्याचे परिणाम तिथल्या सगळ्या लोकवस्तीवर झालेले आहेत कारण त्यांचा सगळ्यांचा व्यवसाय बंद झालेला आहे तिथं आता कुठलेही टुरिस्ट जाऊ शकत नाही आहे कोरोनामुळं लॉकडाऊनमुळं आधीच प्रॉब्लेम होता त्याच्यात आता रस्ताच बंद झाल्यामुळे तिथल्या सगळ्या लोकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे सो हा त्याचा एक इनडायरेक्ट इफेक्टच आहे त्या लँडस्लाईडचा बरोबर तर अशावेळी कॉमन माणसानं काय केलं पाहिजे काय प्रिकॉशन घेतली तर असे प्रकार कमी होऊ शकतील जसं तुम्ही मग अशी म्हटलात की सरसकट शेती वाढवण्यावरती आता आपल्याला भर देऊन चालणार नाही कुठेही रिकामी जागा दिसली कुठेही डोंगर रिकामा दिसला की लगेच तो तासायचा जा, झाडं तोडायची आणि तिथं त्याच्या टप्प्याटप्प्यानं शेती करायची आता परवडणार नाहीये असं अजून काही करता येईल का आपल्याला याच्यावरती कॉमन माणसाचा विचार करता येईल का मागच्या वेळेला गाडगिळ समितीनं इको सेन्सिटिव्ह झोन्स काही डिमार्केट केलेले होते वेस्टर्न घाटमध्ये डिमार्केट केले आता त्याच्यानुसार कोणत्या ठिकाणी जास्त सेन्सिटिव्ह एरियाज आहेत आणि कोणत्या ठिकाणी कन्झर्वेशन ही मेन प्रायोरिटी ठेवली पाहिजे आणि कोणत्या पद्धतीचा लँड युज आपला त्या ठिकाणी पाहिजे म्हणजे कोणत्या ठिकाणी शेती केली पाहिजे कोणत्या ठिकाणी नाही केली पाहिजे हे जे निर्णय आहेत तर ते शासनानं त्या पातळीवरती घेणं स्ट्रिक्टली आत्ता तरी अत्यंत आवश्यक झाले त्याशिवाय ही कॉमन मॅन ची जी मिजरी आहे त्याच्या ज्या यातना आहेत तर त्या कमी होणार नाही आता अभिजीतन जसं सांगितलं रिमोट सेन्सिंग असेल जीआयएस असेल याचा मोठ्या प्रमाणावरती वापर आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो हिमालयामध्ये मी त्याच्यामध्येच थोडं ऍड करेन हिमालया माऊंटेन मध्ये लँडस्लाइडचा खूप जास्त धोका हो आहे तर त्या ठिकाणी सार इंटरफेरोमेट्री म्हणून टेक्निक वापरली जाते सार इंटरफेरोमेट्री टेक्निक मध्ये जो जी टोपोग्राफी आहे हिमालयाची तर ती पूर्णपणे स्कॅन करता येते आणि त्याच्यामध्ये जर स्लोप इनस्टॅबिलिटी कुठं निर्माण झाली असेल किंवा होत असेल जसं आपण आधी बोललो की काही इंडिकेशन आपल्याला मिळतात तर।, तर ते इंडिकेशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न या टेक्निकद्वारे खूप मोठ्या क्षेत्रासाठी होतो बर म्हणजे आधी जसं आपण बोललो की सेन्सरच्या बाबतीत हे काही ठिकाणी शक्य आहे पण पूर्ण वेस्टर्न घाट जर विचारात घेतला आणि बरीचशी गावं जर आपण पाहिली तर ती या डोंगरांगाच्या पायथ्याशी वसलेली आहेत हो खरं बरीचशी कोकणातली गावं ही डोंगरांगाच्या पायथ्याशी वसलेली आहेत तर त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी या पद्धतीची सिस्टीम लावणं शक्य नाहीये त्यामुळे ससेप्टेबिलिटी कोणत्या गावांना जास्त धोका आहे हे आधी आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे बरोबर आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी काही सेन्सर्स लावता येतात का त्या ठिकाणचा स्लोप जो इनस्टेबल झालेला आहे तर तो स्टेबल कसा करता येईल म्हणजे बऱ्याचदा ज्या वेळेला लँड होते तर त्याचं क्राउन एक असतंय आणि टो एक असतं म्हणजे जिथून सुरुवात होती वरचा भाग त्याला okay. क्राउन म्हंटल जात आणि खालच्या साईडला टो ओके तर क्राऊन वरती जर जास्त दबाव असेल किंवा टो जर लूज झाला असेल तर लँडस्लाईड होते आपल्याकडे ज्योतिबा डोंगरावरती बऱ्याचदा आपण म्हणतो की तिथली जमीन आरती आहे गस्ती आहे मुळात तिथली जमीनच भुसभुशीत आहे पण आता मला सांगा की सोळाव्या शतकापासून त्याच्या आधीपासून पन्हाळा किल्ल्याचं अस्तित्व आहे इतक्या वर्षामध्ये शेकडो वर्षामध्ये पन्हा आहे पण गेल्या काही वर्षामध्येच पन्हाळ्याचा रस्ता वारंवार खचा लागलाय ह्याच्यामध्ये काय नेमका चुका झालेल्या आजवर कधी खचत नव्हता मग आत्ताच का खचा लागलेला आहे मुळात त्याची जी पाणी निचरा व्यवस्था आहे तर ती बघितली तर पूर्ण आपण म्हणू शकतोय की तिथे व्यवस्थाच त्या पद्धतीची वापरली जात नाही इवन माणसांच्या चुका माणसांच्या चुका इव्हन असं म्हणूयात की दरवर्षी आपण कॉन्ट्रॅक्ट देतो किंवा रस्ता खचला तर तिथेच भराव टाकला जातो जिओलॉजिकल सर्वे कोणताही केला जात नाही किंवा त्याबद्दल शास्त्रीय जी कारणं आहेत त्यांचा विचार न करता डिरेक्टली त्याच्यामध्ये भराव टाकला जातो पुन्हा रोड त्याच्यावरती केला जातो आणि पुढच्या पावसाळ्यामध्ये पुन्हा ढासळतो बरोबर म्हणजे कुठलंही शास्त्रीय त्याच्या मागे बेस नसताना या गोष्टी केल्या जात आहे पण इथं महत्वाचं काय होतं की का होतंय याची तिथे जाऊन कारणं शोधणं तिथले सॅम्पल्स घेऊन तज्ञाच्या सहाय्यानं याच्यामध्ये कोणकोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात किंवा जरी लँडस्लाइड त्या ठिकाणी होत असतील तर जाळ्या मारणे किंवा त्या नटबोल्टी होल्डिंग करणे किंवा ज्या ठिकाणून पाणी निचरा होत नाही त्या ठिकाणी पायपिंग करणे अंडरग्राऊंड पायपिंग तर अशा प्रकारच्या उपाययोजना होणं तिथं अत्यंत आवश्यक आहे आणि जर यावर्षीही रस्ता होत असताना या केल्या गेल्या नाहीत तर शंभर टक्के ते पुढच्या एक दोन वर्षांमध्ये पुन्हा ते खचण्याचे प्रकार वाढतील पण मुळात अशा पद्धतीचे रस्ते तयार करत असताना तुमच्यासारख्या भूगोलाच्या किंवा भूगर्भशास्त्राच्या अभ्यासकांशी कधी कन्सल्टिंग होतं का शास्त्रीय लेवलवरती कारण डब्ल्यू डी डिपार्टमेंट असा कधी सल्ला घेतं का कारण मला ह्याच्या अनुषंगाने थोडासा वेगळा मुद्दा आहे पण तो मुद्दा मला मुद्दा विचारायचा आहे कोकणामधले गोव्यामध्ये आपल्यापेक्षा भरपूर पाऊस पडत असतो बरं दीर्घ काळ पाऊस पडतो पावसाचा जोरही जास्त असतो पण तरीसुद्धा गोव्यातले कोकणातले अनेक रस्ते बारा महिने चकचकीत असतात उत्तम असतात मी याबद्दल महानगरपालिकेतल्या काही वरिष्ठ इंजिनियरना विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे की आपली कोल्हापूरची सॉईलची स्ट्रक्चर वेग आहे आणि त्यामुळं आपल्याकडं रस्ते टिकत नाही म्हटलं असं अशी अजून टेक्नॉलॉजी निघालेली नाही की कोल्हापूरात अशी कोणती माती आहे की ज्या मातीमुळं किंवा मा इथल्या भूप्रदेशामुळं आपले रस्ते टिकत नाहीत ह्याचं उत्तरच काही मला अजून समजलेलं नाही असं काय आहे की ज्याच्यामुळे कोल्हापुरातले रस्ते पावसामध्ये खराब होतात आणि कोकणातले मात्र टिकतात हा रिजनल प्रश्न नाही म्हणजे मला माहिती आहे की हा अडचणीत येणारा प्रश्न आहे कारण त्याच्यामध्ये सगळ्यांना खाबुगिरी असते पहिल्यांदा पैसे खायचे असतात दरवर्षी टेंडर काढायचं असतं रस्ते बनवायचे दाखवायचे असतात आणि त्यामुळे ते रस्ते दोन महिन्यात तीन महिन्यात खराब होतात पुढच्या वर्षी पुन्हा टेंडर पुन्हा ठरलेले पर्सेंटेज हे वर्षानुवर्षे सुरू वर्षा आहे पण तुमच्यासारखे जर अभ्यासक असतील तर मला वाटतं की त्यांनी आता याच्याबद्दल एक भूमिका ठाम भूमिका घेतली पाहिजे की रस्ता बनवायचा असेल तर त्याच्यासाठी नेमकं काय कशा पद्धतीनं स्ट्रक्चर असावं तुम्हाला जर बांधकाम नवीन करायचे असतील तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आता हायवेवरच्या त्या फ्लाय मुळे आपला पूर वाढतोय हे आता सर्रास सगळेजण म्हणा लागले पूर्वी आलमट्टीवरती खापर फोडलं जायचं आता त्या नाही आले आपल्या हायवेवरती अजून दोन वर्षांना अजून कधी कारण सांगतील पण मूळ प्रश्न तसा कायमच आहे सो मला असं वाटतं की त्यातली प्रत्येकाचं कारण नेमकं का किती पर्सेंट आहे महापुराला जबाबदार हे आधी ठरवलं पाहिजे आणि त्या सोल्युशन काढलं पाहिजे शेवटच्या मुद्द्याकडे जाऊया की कोल्हापूर जिल्ह्यातला कोणता भाग जसं मग तुम्ही सांगितलं की जो हिली एरिया आहे डोंगराळ भाग आहे तिथे आपल्याला जास्ती धोका असतो लँडस्लाइडिंगचा दरड जेव्हा कोसळते तेव्हा ती दरड जेव्हा खाली येते त्यावेळी त्याच्यावर येणारा जो गाळ आहे तो गाळ खरोखर शेतासाठी सुपीक असतो का त्यातनं म्हणजे तो समजा एखाद्याच्या शेतावर येऊन पडला असेल तर ते त्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं चांगली गोष्ट असती का भले त्याची पहिली शेती झाकली गेली पण नवीन जो गाळ आला साठी चांगला असतो का अगदी बाळबोध प्रश्न आहे माझा पण मला हे माहीत नाही म्हणून मी विचारतोय मुळात ज्या वेळेला आपण महापुराचा विचार करतो महापुरामुळे ज्या वेळेला महापुरा गाळ आपल्या जमिनी जमिनीवरती किंवा शेतजमिनीवरती चाचतो तर तो जमिनीसाठी किंवा पिकांसाठी उपयुक्त ठरतो ज्या वेळेला वरून लँडस्लाइड वरून येणारा जे गाळ आहे जीव वाचला तर पुढच्या गोष्टी आहे तर तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फक्त असते असं नाही वनस्पतीचा कचरा असतो मोट दगड असतात आणि मला वाटतं की शेत जमिनीसाठी दगड किंवा बाकीच्या गोष्टी माती सोडून तर त्या कधी योग्य नसतात त्यामुळे तिथे साठणारा जो गाळ आहे तर तो शेवटी एक एक प्रकारचा जमिनीसाठी तो कचरा बनवू शकतो तो अच्छा जमिनीचे अभ्यासक म्हणून नदींची नद्यांची एकूणच खोली वाढवण्याची गरज आहे का गाळ काढण्याची आवश्यकता आहे का आणि आता सध्या जे स शासनानं धोरण घेतलेलं आहे की नदीतली वाळू उपसा करायची नाही बहुतेक ठिकाणी वाळू उपशावरती बंदी आहे तर याचा कुठेतरी पुनर्विचार करण्याची गरज आहे का नद्यांची पात्रं उथळ बनलेली आहेत नद्यांच्या बाजूला दोन्ही बाजूनी अतिक्रमण झालेले आहेत त्यामुळे त्यांची पात्रं निमुळती अरुंद बनलेली आहेत त्याच्यावरती काही उपाय करणं शास्त्रीयदृष्ट्या शक्य आहे का परवडण्यासारखं आहे का दोन मुद्दे तुम्ही मांडलेत म्हणजे पहिली गोष्ट जो ब्रिज आहे तर तो बॉटलनेक झाल्यामुळे त्याचा परिणाम कोल्हापूरवर होतो इथला तर जो आम्ही अभ्यास केला म्हणजे फ्लड सिम्युलेशन करतो किंवा मॉडेलिंग करतो तर मला वाटतं त्याच्यामुळे थोडा रेझिस्टन्स होतो जरी त्या थोडंफार तटत थोड आहे त्याच्यामुळे इतका इफेक्ट होत नाही त्याची जरी उंची वाढवली तरी देखील हा पूर तसाच राहणार आहे ह्याचा बॅकवॉटर इफेक्ट जसं मी आधी म्हटलं तो शिरोळमध्ये त्या ठिकाणी डायव्हर्जन चॅनल काढायला पाहिजे आणि त्याला त्या पाण्याला कुठेतरी वाट पुढे करून द्यायला पाहिजे त्याच वेळेला हा पूर तीव्र पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेत्यांनी म्हटलं एक, एक ने ने कालवा काढावा लागेल आणि हो। तो दुष्काळी भागाकडे ते पाणी वळवावं लागेल दुष्काळी भागाकडे म्हणत नाही मी जो पुढे कृष्णा नदीला जाऊन मिळतं त्याच ठिकाणी संपूर्ण पाण्याचं प्रेशर एकमेकांनी आढळते ते मतला वाट करा है। है। लिफ्ट करायला लागेल इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर हा वेगळा मुद्दा आहे पर्यावरणवादी ते लिफ्ट झालं आणि दुसऱ्या ठिकाणी तरी अशा पद्धतीच्या प्रकल्पाची काय शाश्वती आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो माझं तर मत याच्या बाबतीत निगेटिव्ह आहे की याच्यामुळे जास्त काही फरक पडणार नाही या पद्धतीनं पाणी लिफ्ट करणं कोणत्याही ठिकाणी नद्या जोड प्रकल्पाला तुमची सहमती नाहीये नाही कारण का कोणताही जर वॉटर ची रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर इट शुड बी सॉल्व ऍट अ लोकल लेवल त्याची उपाययोजना त्याच ठिकाणी करायला पाहिजे पाणी लिफ्ट करणं कारण का दोन दिवसांमध्ये विचार करा दिवसांमध्ये दोन इतकं तीन, दोन तीन दिवसामध्ये इतकं टीएमसी पाणी जर तुमच्या नदी पात्रात येत असेल तर तुम्ही किती टीएमसी पाणी लिफ्ट करणार आहात की हा पूर येणारच आहे याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट फक्त मला सर की आपण सगळ्यांनी बघितलंय एकोणीसशे एकोणवदला पूर आला होता दोन हजार पाचला आला होता दरवेळी पुराची तीव्रता वाढत चाललेली आहे जे पाऊस पडतोय पूर येतो आहे म्हणजे पूर्वी लहानपणी मला आठवते मच्छिंद्री झाली जे त्रेचाळीस पंचेचाळीस फुटावरती पाणी जायचं त्यानंतर पूर कमी व्हायचा आता आपल्याकडे तसं होत नाही म्हणजे पुन्हा मुद्दा तोच येतो आहे की निसर्ग बदललेला आहे का बदललेला आहे पावसाचा पॅटर्न बदलला आहे का बदलला आहे कमी वेळेमध्ये प्रचंड पाऊस आता होत चाललेला आहे आणि अशा वेळेला माणसानं केलेल्या चुका मग नदी नाल्यांची पात्रं वळवली असतील नाल्यांवरती बांधकामं केली असतील नदीच्या त्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बांधकामं झाली असतील अनेक कारणं आहेत पूल उभारले असतील चुकीच्या पद्धतीनं पण या सगळ्यामध्ये आपल्याला काहीतरी एक लाँग टर्म सोल्युशन काढायला पाहिजे ते काय ह्याच्याबद्दल कुणी बोलत नाही आहे आता माझे अनेक मित्र आहेत अभिजित पाटील त्यांनी मला तो एक आर आर झेड रिपोर्ट पाठवलेला आहे त्याच्याबद्दल ते खूप आक्रमकरित्या बोलत आहेत त्यांना मी एकदा विनंती केली आहे की आमच्या या शोमध्ये या सो त्यांचं म्हणणं काय ते समजून घ्यायचं आहे आपल्याला शेवटी सोल्युशन काढलं पाहिजे ब्लेम गेममध्ये काही अर्थ नाही आहे कुणी काय केलं चूक झालेली आहे त्याला त्याला जबाबदार धरलं पाहिजे पण आता त्यावर पुढे जाऊन सोल्युशन काढलं पाहिजे सो आता मला असं वाटतंय की जर पुन्हा लँडस्लाईड भूस्खलन आणि दरड कोसळणं याचा संबंध पावसाशी असेल तर पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे ते रोखणं आपल्या हातात नाहीच आहे कारण आपण मुळात इतकी झाडं तोडलेली आहेत इतकी जंगलं संपवलेली आहेत की आता पुन्हा तो पाऊस कसा कमी होईल हे माणसाच्या हातात राहिलेलं नाही पण आपल्याकडे जी आधुनिक टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून किमान या या भागामध्ये दरड कोसळू शकते या या भागामध्ये भूस्खलन होऊ शकतं याची किमान पूर्वसूचना मिळाली तरी आपल्याला त्याची हानी कमी कमी करताय सो ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याचदा असं होते की मूळ दुखणं कुठं आहे आणि त्याच्यावरती काय उपाय केला पाहिजे हे बाजूलाच राहतं आणि जो तो आपापला अजेंडा रेटायला लागतो तसा तर कोण उपयोग नाही सोल्युशन ओरिएंटेडच बोललं पाहिजे आपल्याला ते कुणामुळं झालं काय काय चुकलं हे शोधूया आपण पण आत्ता सोल्युशन काढणं महत्वाचं आहे हो शेवटी तुमच्या दोघांच्या दृष्टीनं तुमचे दोन दोन मिनिटांमध्ये मला सांगा की या सगळ्या परिस्थितीमध्ये अभ्यासक म्हणून तुम्ही या सगळ्या परिस्थितीमध्ये हातबल होता की ह्याच्यात काही पॉझिटिव्ह उत्तर सापडतील असं तुम्हाला वाटतं एकंदरीत परिस्थिती पाहता असं लक्षात येतं की ह्याच्याबद्दल जो म्हणजे लँडस्लायडिंगबद्दल जो प्रत्येक स्तरावरून या आपत्तीला एक दुर्लक्ष केलेलं आहे आणि इथून पुढे जर अशाच पद्धतीनं जर दुर्लक्ष होत असेल तर हे प्रमाण नक्कीच वाढणार आहे परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला जर उपाययोजना जर प्रत्येक ठिकाणच्या लोकल लेवलच्या जर उपाययोजना चांगल्या पद्धतीने राबवल्या तरी लँडस्लाईड शंभर टक्के आपण जरी थांबवू शकत नसलो तरी त्याच्यामधून होणारी जी वित्त किंवा जीवित हानी आहे तर ती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला कमी करता येऊ शकते परंतु त्याच्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या आपल्याला खूप म्हणजे संशोधन होणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने वेगवेगळ्या मोठमोठ्या ऑर्गनायझेशन आहेत त्यांचं संशोधन होणं आवश्यक आहे आणि यामध्ये सरकार असेल किंवा सरकारी पातळीवरती असेल तर या उपाययोजनांची राबवणं असेल हे कार्य सुद्धा चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे पाहिजे की ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे केलं पाहिजे कारण आम्ही एखाद्या वेळेस सांगू शकतो की या या ठिकाणी रिस्क मोठ्या प्रमाणावरती आहे पण ते राबवण्याचं काम खऱ्या अर्थानं लोकल कम्युनिटी आहे किंवा तिथली जे सरकारी व्यवस्था आहे त्यांच्यावरती आहे तर त्यांनी त्या पद्धतीनं मनावरती घेऊन त्या पद्धतीनं राबवलं पाहिजे आणि तेव्हाच कुठेतरी लँडस्लाईड ही आपत्ती आपण आपत्तीमध्ये होणारे लॉसेस आहेत तर ते कमी करू शकतो पण अगं सर तुमचा मुद्दा तुम्ही क्लिअर करण्यापूर्वी मग जो प्रश्न होता नद्यांचा गाळ काढणं हे कितपत प्रॅक्टिकली शक्य आहे आणि त्याच्यातनं काही सोल्युशन सापडतील का एक गोष्ट विचारत घ्या तुम्ही देखील पूर बघितला पुराच क्षेत्र जे आहे आणि जेवढं पाणी टी एम सी मध्ये येतं नदीपात्रात तर त्यातून गाळ जो आपण काढणार आहे नदीमधून तर त्याची कॅपॅसिटी किती वाढणार आहे जास्तीत जास्ती पाच टक्के नद्यांची क्षमता जी आहे ती जास्तीत जास्त पाच टक्के फरक पडेल जास्तीत जास्त म्हणतोय आणि इतकं पाणी मोठ्या प्रमाणावरती येतं आणि अशा पद्धतीचा पाऊस झाला आणि एवढ्या तीव्रतेचा जर महापूर येणार असेल तर गाळ काढणं हे त्याच्यासाठी सोल्युशन नाही आहे त्याच्यासाठी आम्ही आणखीन एक विचार करू शकतो की सांगलीला आपल्या नंतर पुराला पाऊस तेवढाच होत होता वेस्टर्न घाटमध्ये जवळजवळ जो जो वीस ते पन्नास सेंटीमीटर पाऊस कोयनेतनं सोडलेलं पाणी तोच मुद्दा मी करतोय फक्त आता कोयना आणि वारणा धरणाची कॅपॅसिटी किती आहे जवळजवळ एकशे आठ टीएमसी एम कोयनेची कॅपॅसिटी ते किती धरण भरलेलं होतं पावसाच्या दरम्यान जवळजवळ चाळीस टी एम सी भरलेलं होतं आणि या दोन तीन दिवसामध्ये ते ऐंशी टी एम सी भरलं म्हणजे चाळीस टी एम सी पाणी त्यांनी स्टोअर करून ठेवलं आता कोल्हापूरमध्ये ही व्यवस्था आहे का धरणांच्या मोठ्या धरणांच्या मी देखील विरोधात आहे गुगलाचं प्राध्यापक असल्यामुळे प्राध्या त्याचे देखील तोटे बरेच आहेत विस्थापनाचा प्रश्न आहे जंगल पाण्याखाली जाण्याचा प्रश्न आहे पण अशा पद्धतीची व्यवस्था नाही आहे पण जंगा बेसिनमध्ये Hmm. जवळजवळ बारा टक्के फक्त आपला डॅम कॅचमेंट आहे आणि एटी एट पर्सेंट फ्री कॅचमेंट आहे त्यामुळे या ठिकाणी पडणारं पाणी हे लगेच नदीपात्रात येतं त्याच्यावरती आपला कोणताही कंट्रोल नाही त्याच्याऐवजी जर आपण वॉटर डायव्हर्जन किंवा हे ब्रिज ऐवजी जर त्या ठिकाणी छोटे छोटे डॅम बांधले आणि ज्याचा उद्देश इरिगेशन साठी न ठेवता फक्त फ्लड मॅनेजमेंट साठी ठेवला ज्या वेळेला मोठा पाऊस होणार आहे आणि या पद्धतीची सूचना आय एम दिलेली आहे की दोन दिवसामध्ये एक्स्ट्रीम रेनफॉल आहे तुमच्याकडे वीस सेंटीमीटर त्याच वेळेला ही धरणं भरली जातील आणि ते पाणी त्याच ठिकाणी स्टोअर केलं जाईल ज्यामुळे हा महापूर जो खालीपर्यंत येतोय तर तो, तो कुठेतरी कमी करण्या करण्यात आपण यशस्वी होऊ आणि हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत रिझर्व्ह वायर मॅनेजमेंट हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे hmm. सांगलीमध्ये जसं ज्या पद्धतीनं झालं त्यांनी धरणं आधी भरून घेतली त्याच्यानंतर वॉटर रिलीज केलं त्याच्यानंतर महापूर आला त्या पद्धतीनं राधानगरी हे अत्यंत छोट धरण आहे आणि मला वाटतं बांदिवडेकर सरांनी देखील हा मुद्दा oh, oh, क्लिअर oh, केलेला होता आणि त्याच्यामुळे होणारा इफेक्ट किंवा इम्पॅक्ट फ्लडवर कोल्हापूरवरती हा अत्यंत कमी आहे hmm. त्या ठिकाणाहून होणारा पण ही धरणं भरताना या दृष्टिकोनातून जर विचार झाला तर निश्चितच हा पूर शास्त्रीय दृष्टिकोनातून कमी करता येईल आणि त्याची प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला घडते तर त्याची शास्त्रीय कारण शोधणं हे आमचं कर्तव्य आम्हाला वाटतं आणि आम्ही त्याच पद्धतीनं विचार करत असतो त्याचाच कारणांचा शोध घेण्याचा कुठेतरी प्रयत्न करत असतो शेवटचा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इथून पुढं लँडस्लाइडच्या घटना वाढतील असं तुम्ही म्हटलेलं आहे शक्यता आहे भीती आहे आपल्याला ती तर हे हे आपण रोखू शकत नाही पण मग अशा वेळेला जिथं जिथं शक्यता आहे लँडस्लाइडिंग होण्याची लोकांना कायमस्वरूपी विस्थापित करणं पर्याय राहील का प्रत्येक ठिकाणची लोकल सिच्युएशन पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी लँडस्लाइड होणार आहे असं वाटतंय म्हणजे आपण अध्ययन केलं आणि काही साईट्स आपण फाइंड आउट केल्या मग त्या ठिकाणी आपल्याला रिटेन्शन वॉल बांधता येते का त्या ठिकाणचा स्लोप जो इनस्टेबल होतोय तो स्टेबल करता येतो का जर या ठिकाणची किंवा ज्या ठिकाणी सिपेज होतंय पाणी सब सरफेस फ्लू येतात ज्या ठिकाणचे स्प्रिंग चोकअप झालेले आहेत तर स्प्रिंग साठी वाट करून देणं त्याच्यासाठी ड्रेनेज निर्माण करणं वॉटर व्यवस्थित जर बाहेर काढलं तर या घटना निश्चित कमी होऊ शकतात पण याच्यासाठी शासनानं त्या पद्धतीनं निर्णय घेण्याची अत्यंत आवश्यकता एकच मुद्दा येतो शासनाची इच्छाशक्ती पाहिजे आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की आपण निसर्गावरती अतिक्रमण करायचा प्रयत्न केला तर निसर्ग फार का ऐकून घेत नाही निसर्गानं एक थप्पड लगावली तर माणूस कुठल्या कुठं जाऊन पडतो आणि आपल्याला हे वारंवार दिसू लागलेलं आहे की आपल्याला आता इथून पुढं शानं व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुराचं संकट हे दरवर्षी येऊ लागले तर इथून पुढं जर आपल्याकडे दरड कोसळणं भूस्खलन अशी संकटं निर्माण व्हायला लागली तर अत्यंत बिकट आणि गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळं आत्तापासूनच नवतंत्रज्ञानाचा अभ्यासकांचा आणि शास्त्रीय दृष्ट्या त्याचा विचार करून धोरणात्मकरित्या शासन पातळीवरती त्याची अंमलबजावणी करण्याचा असा तो एक क्रम असला पाहिजे तर आणि तरच ही संकट पूर्णपणे थांबवता येणार ना नाहीत ना ना। पण जसं मगाशी पाटील सरांनी सांगितलं त्यानुसार की त्याच्यातली जी हानी आहे त्या हानीची तीव्रता आपल्याला कमी करता येईल सो त्या दृष्टीनं आपण जर इथून पुढं विचार केला की मी दरवर्षी उसाचंच पीक घेणार माझं शेतीचं क्षेत्र वाढवण्यासाठी मी डोंगरच्या डोंगर, डोंगर कापणार मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी खाणी उघडणार खाणीतून बेसुमार उत्खनन करणार त्याचा परिणाम निसर्गावरती काय होतो याचा विचार करणार नाही अशी अनेक मानवनिर्मित कारणंसुद्धा या सगळ्या आपत्तीच्या मागं आहे कुठेतरी याचा आता विचार करावाच लागेल कारण आपला आत्ता जो काही गेले दोन आठवडे जे काही चर्चा सुरू आहे त्यानुसार सगळ्या कोल्हापूरकरांना या महापुराचा फटका बसलाय अनेकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे सरकार पॅकेज देईल पण ते पुन्हा तोकडा असणार आहे सो अशी संकट पुन्हा पुन्हा येणार नाहीत आली तरी त्यांची तीव्रता कमी असेल याच्यासाठी प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात आहे मला वाटतं आजच्या या चर्चेमधून या दोन्ही मान्यवरांनी त्यांना असलेली माहिती सविस्तररीत्या आपल्याला सांगितलेली आहे कोल्हापूर जिल्हा हा लँडस्लायडिंगच्या दृष्टीनं भूस्खलनाच्या दृष्टीनं एक प्रकारे रेड झोनमध्ये आलेला आहे असं आता आपल्याला म्हणता येईल तो ही काही फार चांगली गोष्ट नाही आहे सो आत्ताच आपल्याला एक अलार्मिंग सिच्युएशन आहे एक इशारा मिळालेला निसर्गाकडनं लवकरच शाण होऊया प्रशासनानं शासनानं अशा अभ्यासकांचा विचार करून त्यांची मतं घेऊन जर रस्ते बांधले जर काही प्रोजेक्ट राबवले तर कदाचित काही चांगले रिझल्ट आपल्याला मिळू शकतील तुर्तास हे दोन्ही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले अत्यंत सखोल आणखीन सविस्तर बोलले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये नमस्कार